Hello students, in the previous video lecture we have seen the nomenclature of alcohols and phenols. Remaining part जो आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नॉमेनक्लेचर इथरचं आपलं त्या ठिकाणी राहिलं होतं, तो आज आपण त्या ठिकाणी पार्ट जो आहे तो फिनिश करणार आहोत. आता इथर जे आहे ते इथरचे त्या ठिकाणी क्लासिफिकेशन असेल, डेफिनेशन असेल, ते आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. फक्त त्याचं नॉमेनक्लेचर जे आहे ते बेसिकमध्ये नॉमेनक्लेचर फक्त राहिलं होतं, ते नॉमेनक्लेचरचा पार्ट जो आहे तो आज आपण त्या ठिकाणी कवर करणार आहोत. आता याच्यामध्ये कॉमन नेमिंग असेल किंवा त्या ठिकाणी तुमचं आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर असेल, दोन्ही पण त्या ठिकाणी आपल्या नॉमेनक्लेचर त्या मॉलिक्युलना असाईन करायचे आहेत. तर यामध्ये जर बघितलं, पहिलाच मॉलिक्युल बघा, या पहिल्या मॉलिक्युलमध्ये त्या ठिकाणी काय दिसतं आहे, एका साईडला सी एस थ्री आहे, पुन्हा त्या ठिकाणी ऑक्सिजन आयटम आणि पुन्हा सी एस थ्री आहे, ठीक आहे. आता यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला कॉमन नेम डिफाईन करताना डिफाईन कसं करायचं आहे बघा. कॉमन नेम डिफाईन करताना आता हा जो तुमचा एक मिथाईल ग्रुप आहे आणि हा एक मिथाईल ग्रुप आहे, दोन्ही पण मिथाईल ग्रुप सिमिलर आहेत आणि त्याची कनेक्टिव्हिटी कशाला आहे, ऑक्सिजनला, ठीक आहे. दोन मिथाईल ग्रुप असल्यामुळे त्या ठिकाणी सुरुवातीला प्रिफिक्स जो आहे तो प्रिफिक्स काय लावायचा, तर डाय हा प्रिफिक्स त्या ठिकाणी यूज करायचा आहे. हा त्या ठिकाणी मी डाय जो आहे तो डाय या ठिकाणी डिफाईन करतो. डाय देन मिथाईल ग्रुप आहेत दोन अटॅच, डाय मिथाईल देन पुढे इथर, डाय मिथाईल इथर हे त्याचं काय राहील, कॉमन नेम. आता आय यू पी एस सी सिस्टीममध्ये त्याचं नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर डिफाईन करताना कसं नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. इलेवन स्टँडर्डमध्ये आपण बऱ्यापैकी सगळेच फंक्शनल ग्रुप जे आहेत ते सगळ्या फंक्शनल ग्रुपचे नॉमेनक्लेचर थोडक्यात आपण बघितलेली होती, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं, एकाला आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल तर पॅरेंट चूज करावं लागेल आणि एकाला सबस्टिट्यूट त्या ठिकाणी चूज करावं लागतं. आता त्यामध्ये आपण डेफिनेशनमध्ये डिफाईन केले बघा, अल्कॉक्सचे डेरिवेटिव्ज असतात कशाचे, तर हायड्रोकार्बनचे ते त्या ठिकाणी हे इथर जे आहेत ते अल्कॉक्सी डेरिवेटिव्ज असतात. मग याच्यामध्ये एक जो आहे तो अल्कॉक्सी सबस्टिट्यूट असतो आणि एक जो आहे तो त्या ठिकाणी पॅरेंट राहतो, म्हणजे पॅरेंट चेन जे ते पॅरेंट चेन त्या ठिकाणी काय राहणार आहे, ॲलिफॅटिक राहणार आहे, ठीक आहे. आता यामध्ये जर बघितलं तर हा तुमचा एक सबस्टुडंट कन्सिडर करतो मी या ठिकाणी, हा त्या ठिकाणी काय आहे सबस्टुडंट आहे आणि हा त्या ठिकाणी काय राहणार पॅरेंट. पॅरेंट आपल्या नेहमीप्रमाणे लॉंगेज चेन जी असेल ती लॉंगेज चेन त्या ठिकाणी काय करायची, डिसाईड करायची, ठीक आहे. लॉंगेज चेन इथं काय डिसाईड करायची काय गरज नाही, एकच कार्बन ॲटम आहे, मिथेना पॅरेंट झाला आणि हा तुमचा ग्रुप जो आहे अल्कॉक्झी, अल्कॉक्झी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हा मिथेन आहे, मिथेनचं काय होईल मिथॉक्झी, मिथॉक्झी मिथेन इट इज काय राहील आय यू पी एस सी नेम, मिथॉक्झी मिथेन, मिथॉक्झी मिथेन, ठीक आहे. लक्षात आलं का बघा नॉमेनक्लेचर, पॅरेंट आपला मिथेन आहे आणि सबस्टिट्यूट कोण आहे तर मिथॉक्झी ग्रुप आहे. लॉन्गेज चेन सिलेक्ट करायची आहे पॅरेंट म्हणून आणि सबस्टिट्यूट जो आहे तो सबस्टिट्यूट त्या सबस्टिट्यूटमध्ये मिनिमम नंबर ऑफ त्या ठिकाणी काय असणार आहे तर कार्बन ॲटम असणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा स्ट्रक्चर, नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी काय दिसतं आहे, ऑक्सिजन ॲटम या साईडला इथाईल ग्रुप आहे आणि या साईडला सुद्धा इथाईल ग्रुप आहे. वरती जसं आपण नॉमेनक्लेचर डिफाईन केले त्याचप्रमाणे इथं याचं नॉमेनक्लेचर राहणार आहे, ठीक आहे. नॉमेनक्लेचर मी या ठिकाणी राईट करतो बघा, पहिल्यांदा प्रिफिक्स काय येणार, डाय हा प्रिफिक्स येईल, देन पुढे कोणता ग्रुप आहे दोन्ही साईडला ऑक्सिजन ॲटमचा, तर मिथाईल ग्रुप आहे, डाय सॉरी डाय इथाईल, डाय इथाईल इथर हे त्याचं काय राहील कॉमन नेम. आता आय यू पी एस सी सिस्टीममध्ये लॉन्गेज चेन इकडं सुद्धा दोन कार्बन ॲटम आहेत आणि इकडे सुद्धा दोन कार्बन ॲटम आहे. इथं मी डिफाईन करताना याला सपोज सबस्टिट्यूट कन्सिडर केलं तर पॅरेंट कोण राहील दोन कार्बन ॲटमचा, इथेन हा पॅरेंट राहील. इथेनचं त्या ठिकाणी काय होईल इथॉक्झी, हा जो ग्रुप आहे तो अल्कॉक्झी ग्रुप कोणता आहे तर इथॉक्झी आहे. इथेनचं काय होईल इथॉक्झी होईल, म्हणजेच नॉमेनक्लेचर त्याचं कसं येईल बघा, इथॉक्झी इथॉक्झी इथेन हे त्याचं काय राहील आय यू पी एस सी नेम, इथॉक्झी इथेन लक्षात ठेवा, इथॉक्झी इथेन, ठीक आहे. नेक्स्ट केसमध्ये बघा, आता याच्यामध्ये जर पहिली दोन एक्झाम्पल आपण ऑब्झर्व केली तर ही त्या ठिकाणी कशाचे आहेत तर सिमेट्रिकल इथरचे आहेत. आपण त्या ठिकाणी क्लासिफिकेशनमध्ये पार्ट बघितले, क्लासिफिकेशनच्या व्हिडिओमध्ये थोडासा पार्ट एक्सप्लेन करायचा राहिला होता इथरच्या क्लासिफिकेशनचा, तो आता मी एक्सप्लेन करतोय. सिम्पल इथर आणि मिक्स्ड इथर, सिम्पल इथरमध्ये त्या ठिकाणी काय राहतं तर ऑक्सिजन ॲटमच्या दोन्ही साईडला कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी काय राहते, सिमिलर अल्काइल ग्रुपची कनेक्टिव्हिटी राहते.
आणि मिक्सड इथरमध्ये जर बघितलं तर मिक्सड इथरमध्ये ऑक्सिजन ॲटमच्या आयदर साईडला कनेक्टिव्हिटी जी आहे, दोन्ही साईडची कनेक्टिव्हिटी जी आहे, ते दोन्ही साईडला डिफरंट अल्काईल ग्रुपच्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आता या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं, मॉलिक्युलमध्ये जर बघितलं, हा ऑक्सिजन ॲटम त्याच्या एका साईडला हा मिथाईल ग्रुप आहे आणि दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी इथाईल ग्रुप आहे. आता कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये याला नॉमेनक्लेचर डिफाईन करताना दोन डिफरंट अल्काईल ग्रुप आहे, इथं डाय ट्राय प्रिफिक्स वापरायची काहीसुद्धा गरज नाही. आता इथं जर बघितलं हे दोन्ही डिफरंट अल्काईल ग्रुप असल्यामुळे एक जो आहे तो इथाईल ग्रुप आहे आणि दुसरा जो आहे तो मिथाईल ग्रुप. मग आपल्या नेहमीच्या रूलप्रमाणे अल्फाबेटिकली सुरुवातीला आपण त्या ठिकाणी काय करतो तर एक अल्काईल ग्रुप घेतो. मग याच्यामध्ये अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येईल तर इथाईल ग्रुप त्या ठिकाणी फर्स्ट येतो. म्हणजे सुरुवातीला जो आहे तो कोणता ग्रुप लिहायचा तर इथाईल ग्रुप त्या ठिकाणी लिहावा लागेल. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे तर मिथाईल ग्रुप. इथाईल मिथाईल इथर हे त्याचं काय राहील कॉमन नेम. इथं लक्षात ठेवा, ज्यावेळेस मिक्सड इथर असतील त्या मिक्सड इथरमध्ये त्या ठिकाणी काय करायचं, अल्फाबेटिकली पहिल्यांदा काय करायचं, पहिला अल्काईल ग्रुप राईट करायचा जो अल्फाबेटिकली फर्स्ट येतो तो, आणि नंतर त्या ठिकाणी दुसरा राईट करायचा. ठीक आहे, आता आय यू पी एस सी नेमिंगमध्ये काय करायचं आहे, मगाशी मी सांगितलं होतं, बघा काय सांगितलेलं होतं, तर सबस्टिट्युएंट जो आहे तो सबस्टिट्युएंट आपल्याला चूज करताना त्याच्यामध्ये कार्बन ॲटम त्या ठिकाणी काय असले पाहिजेत तर मिनिमम असले पाहिजेत. कमीत कमी कार्बन ॲटम जर त्या ठिकाणी सबस्टिट्युएंट जो आहे तो चूज करायचा आहे. आणि पॅरेंट जो आहे तो पॅरेंटमध्ये त्या ठिकाणी काय राहणार तुमची, तर लॉंगेज चेन राहणार. इथं जर बघितलं तर या साईडला ऑक्सिजन ॲटमच्या दोन कार्बन ॲटम आहे, म्हणजे पॅरेंट आपला कोण राहील, दोन कार्बन ॲटमचा हा इथेन जो आहे तो इथेन पॅरेंट राहील. आणि या साईडला जर बघितलं तर एकच कार्बन ॲटम आहे, म्हणजे हा जो तो हा त्या ठिकाणी काय राहणार तुमचा सबस्टिट्युएंट राहणार. मग सबस्टिट्युएंट जर बघितलं ऑक्सिजन आणि सी एस थ्री म्हणजेच मिथेन आहे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी मिथेनचं काय होईल तर मिथॉक्झी, म्हणजे नॉमेनक्लेचर याचं काय बघा मिथॉक्झी मिथॉक्झी इथेन मिथॉक्झी इथेन हे त्याचं आय यू पी एस सी नेम असेल. ठीक आहे, लक्षात आलं का, बघा छोटा जो आहे तो त्या ठिकाणी सबस्टिट्युएंट आणि मोठी जी चेन आहे ती त्या ठिकाणी काय राहते पॅरेंट राहते इथरच्या केसमध्ये. ठीक आहे, तर नेक्स्ट केसमध्ये बघा तिसरा चौथा मॉलिक्युल, चौथ्या मॉलिक्युलमध्ये सबस्टिट्युएंट लगेच कळतो आहे कोणता आहे सबस्टिट्युएंट, तर हा सबस्टिट्युएंट असणार आहे. ठीक आहे, आणि पॅरेंट चेन जी आहे ती लॉंगेज चेन आपल्याला डिसाईड करायची आहे. तर पॅरेंट चेन करताना बरीच मुलं काय करतात, या कार्बन ॲटमला फर्स्ट नंबर देतात आणि याला सेकंड, म्हणजे दोन कार्बन ॲटमचीच पॅरेंट चेन डिसाईड केली जाते. पण असं करायचं नाही. या केसमध्ये लॉंगेज चेन जर बघितलं तर याला मी कार्बन नंबर फर्स्ट असाईन करतो, याला दो कार्बन नंबर सेकंड आणि या कार्बन ॲटमला थर्ड नंबर देतो. ठीक आहे, आता लॉंगेज चेन जर घेतली तर तीन कार्बन ॲटमची लॉंगेज चेन या ठिकाणी तयार झाली. दोन कार्बन ॲटमची लॉंगेज चेन डिसाईड करायची नाही अशा एक्झाम्पलमध्ये. लक्षात ठेवायचं, लॉंगेज चेनच आपल्याला डिसाईड करायची. हा आपला सबस्टिट्युएंट आहे, हा काही फंक्शनल ग्रुप नाही. इथं आपण याला काय करतो आहे तर सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर करतो आहे. फंक्शनल ग्रुप आहे, इतर आहे त्याच्यामध्ये, पण याला आपण काय करतो आहे सबस्टिट्युएंट कन्सिडर करतो आहे. म्हणजे लॉंगेज चेन आपल्याला डिसाईड करावी लागेल. आता लॉंगेज चेन डिसाईड केल्यानंतर सेकंड पोझिशनला आपलं काय आहे तर सबस्टिट्युएंट आहे. देन नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी त्याचं डिफाईन करायचं. आपला अगोदर आय यू पी एस सी नेम डिक्टेट करतो. ठीक आहे, आता सेकंड पोझिशनला मिथॉक्झी ग्रुप आहे, त्यामुळे पहिल्यांदा टू देन मिथॉक्झी, टू मिथॉक्झी पुढे काय येईल सांगा, टू मिथॉक्झी टू मिथॉक्झी प्रोपेन. पॅरेंट कोण आहे तर प्रोपेन आहे. सेकंड पोझिशनला मिथॉक्झी ग्रुप कशामध्ये आहे तर प्रोपेनच्या चेनमध्ये. ठीक आहे, आता आय यू पी एस सी नेम झालेला आहे, याचा कॉमन नेम जे आहे तो कॉमन नेम आपल्याला डिसाईड करायचा आहे. तर कॉमन नेममध्ये जर बघितलं तर एका साईडला त्या ठिकाणी कोणता ग्रुप आहे मिथाईल आणि दुसऱ्या साईडला ऑक्सिजन ॲटमचा कोणता ग्रुप आहे, या पर्टिक्युलरली ग्रुपला आपण काय म्हणतो आयसोप्रोपाईल ग्रुप. ठीक आहे, मग नॉमेनक्लेचरमध्ये आता अल्फाबेटिकली जर बघितलं तर आयसोप्रोपाईलमधला आय जो आहे तो त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये. डाय ट्राय हे प्रिफिक्सेस यूज केले जात नाही, म्हणजे आय जो आहे तो आय त्या ठिकाणी काय येईल तर पहिल्यांदा येईल. म्हणजेच त्या ठिकाणी पहिल्यांदा काय येणार तुमचा कोणता ग्रुप येईल आयसो आयसो प्रोपाईल हा फर्स्ट ग्रुप येईल आयसो प्रोपाईल. देन कोणता येणार तर मिथाईल ग्रुप, आयसो प्रोपाईल मिथाईल आणि नंतर इथर. हे तर झालं काय कॉमन नेम, हे कॉमन नेम आणि हे आय यू पी एस सी नेम. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा पुढचं, तर फास्ट घेतो मी. सेकंड फिफ्थ एक्झाम्पलमध्ये एका साईडला इथाईल ग्रुप, दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी प्रोपाईल ग्रुप आहे. कॉमन नेम त्याचं त्या ठिकाणी कसं येईल, यन.
ठीक आहे, हा तुमचा कोणता ग्रुप आहे, प्रोपाइल। अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येणार, पण इथाइल ग्रुप हा त्या ठिकाणी फर्स्ट येईल, म्हणजे सुरुवातीला अगोदर काय लावावं लागेल, इथाइल, देन यन प्रोपाइल, बरोबर का, यन प्रोपाइल। यन मी का लावलेलं आहे बघा, सांगितलेलं आहे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये, यन प्रोपाइल देन इथर, यन प्रोपाइल। तीन किंवा तीनपेक्षा जास्त कार्बन ॲटम असतील तर अल्काइल ग्रुपला त्या ठिकाणी सुरुवातीला प्रिफिक्स काय लावायचा आहे, तर यन लावायचा, ठीक आहे, इथाइल यन प्रोपाइल इथर, हे त्याचं कॉमन नेम झालं। आता IUPAC नेम, यामध्ये लॉन्गेज चेन किती कार्बन ॲटमची आहे, तीन कार्बन ॲटमची लॉन्गेज चेन, म्हणजेच प्रोपेन हा पॅरेंट झाला, आणि सबस्टिट्यूएंट कोणता आहे, दोन कार्बन ॲटम म्हणलं की सबस्टिट्यूएंट कोण झाला, इथॉक्झी हा सबस्टिट्यूएंट झाला, देन इथॉक्झी, इथॉक्झी प्रोपेन, इथॉक्झी प्रोपेन किंवा वन इथॉक्झी प्रोपेन असं जरी कन्सिडर केलं तरी चालतोय। फर्स्ट नंबरला त्या ठिकाणी काय आहे तुमचा, फर्स्ट नंबर कार्बन ॲटमला हा इथॉक्झी ग्रुप आहे, इथॉक्झी ग्रुप त्या ठिकाणी कनेक्ट आहे, वन इथॉक्झी प्रोपेन, ठीक आहे। नेक्स्ट बघा, पुढे पुढच्या एक्झाम्पलमध्ये, पुढच्या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी बघा, एका साईडला कोणता ग्रुप आहे, मिथाईल ग्रुप, आणि या साईडला बघितलं आपण लास्ट लेक्चरला, विसरायचं नाही। आता यामध्ये जर बघितलं तर हा ग्रुप जो आहे तो ग्रुप कोणता आहे, आयसो ब्युटाईल ग्रुप आहे, लक्षात येतं आहे का बघा, आयसो ब्युटाईल, आणि या साईडला कोणता ग्रुप आहे, तर मिथाईल ग्रुप आहे। देन नोमेनक्लेचर, आय जो आहे तो अल्फाबेटिकली कन्सिडर केला जातो, कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये नोमेनक्लेचर काय येईल, आयसो ब्युटाईल, आयसो ब्युटाईल मिथाईल, आयसो ब्युटाईल मिथाईल इथर, इट इज अ कॉमन नेम राहील। बघा पुन्हा एकदा, या साईडला आयसो ब्युटाईल ग्रुप आहे, या साईडला कोणता ग्रुप आहे, तर मिथाईल ग्रुप आहे, आयसो ब्युटाईल मिथाईल इथर, हे त्या ठिकाणी त्याचं कॉमन नेम त्या ठिकाणी राहणार आहे। आता देन नेक्स्ट, पुढचं जो आहे त्याचं IUPAC नेम जे आहे, ते IUPAC नेम आपल्याला त्या ठिकाणी डिसाईड करायचं आहे। लॉन्गेज चेन किती कार्बन ॲटमची होईल बघा, यामध्ये याला मी नंबर फर्स्ट देतो आहे, सेकंड आणि थर्ड, सबस्टिट्यूएंट आपला त्या ठिकाणी छोटा राहणार, कोणता आहे, मिथॉक्झी हा सबस्टिट्यूएंट, कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, तर फर्स्ट कार्बन ॲटमलाच अटॅच आहे। देन नोमेनक्लेचर आपल्याला डिफाईन करायचं आहे, मग सुरुवातीला त्या ठिकाणी आपल्याला काय राईट करायचं आहे, तर अल्कॉक्झी सबस्टिट्यूएंट अगोदर राईट करायचं, आणि नंतर त्या ठिकाणी तुमचा अल्काइल सबस्टिट्यूएंट राईट करायचा आहे, कशामधला, तर पॅरेंटमधला हा मेन सबस्टिट्यूएंट आहे तो अगोदर राईट करायचा, म्हणजे त्या ठिकाणी काय नोमेनक्लेचर, वन डॅश मिथॉक्झी, वन डॅश मिथॉक्झी, देन पुढे सेकंड कार्बन ॲटमला हा मिथाईल ग्रुप आहे, काय त्या ठिकाणी पुढे डॅश टू मिथाईल, टू मिथाईल, देन पॅरेंट प्रोपेन, प्रोपेन, बघा लक्षात आलं का, वन मिथॉक्झी टू मिथाईल प्रोपेन, हे त्या ठिकाणी त्याचं काय आहे, IUPAC नेम त्या मॉलिक्युलचं। नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा, सबस्टिट्यूएंट लगेच आयडेंटिफाय होतं आहे, मिथॉक्झी हा सबस्टिट्यूएंट आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये त्या ठिकाणी अगोदर मी कॉमन नेम डिफाईन करतो, इकडं जर बघितलं तर कोणता ग्रुप आहे, टर्शरी ब्युटाईल ग्रुप आहे, लक्षात येते का, टर्शरी कार्बन ॲटम आहे, या टर्शरी कार्बन ॲटमला तीन काय असतात, तर अदर कार्बन ॲटम कनेक्ट असतात, टर्शरी ब्युटाईल ग्रुप, ब्युटाईल ग्रुप का, तर त्या ठिकाणी चारच्या चार, सॉरी त्याच्या ग्रुप ज्या वेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस त्या ठिकाणी सगळेच्या सगळे कार्बन ॲटम काय करतो, आपण काउंट करतो, ठीक आहे। टर्शरी ब्युटाईल मिथाईल इथर, हे त्याचं नोमेनक्लेचर असेल। आता त्याच्यामध्ये जर बघितलं, टर्शरीमधला टी जो आहे तो अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये कन्सिडर करत नाही आपण, मग त्यामध्ये पुढचा जो नेक्स्ट येणारा वर्ड कोणता आहे, तर ब्युटाईलमधला बी तो सुरुवातीलाच येतो आहे, म्हणजेच अगोदर सुरुवातीला राईट काय करायचं आहे, टर्शरी TERT शॉर्ट फॉर्म डॅश देन ब्युटाईल, टर्शरी ब्युटाईल, देन दुसरा सबस्टिट्यूएंट कोणता आहे, दुसरा त्या ठिकाणी अल्काइल ग्रुप कोणता आहे, मिथाईल, टर्शरी ब्युटाईल मिथाईल, पुढे काय येणार, इथर, हे त्याचं काय राहील, कॉमन नेम, IUPAC नेम। सबस्टिट्यूएंट आपण मागेचीच डिसाईड केलेलं आहे, तर लॉन्गेज चेन डिसाईड करायचे आहे, कार्बन नंबर फर्स्ट, कार्बन नंबर सेकंड आणि कार्बन नंबर थर्ड, किती कार्बन ॲटम आले लॉन्गेज चेनमध्ये, तीन, नोमेनक्लेचर, इथॉक्झी सबस्टिट्यूएंट कोणत्या कार्बनला अटॅच आहे, सेकंड, देन टू मिथॉक्झी, टू मिथॉक्झी, पुढे सेकंड कार्बन ॲटमलाच पुन्हा मिथाईल आहे, डॅश टू मिथाईल, टू मिथाईल, देन पुढे पॅरेंट कोणता आहे, पॅरेंट तर प्रोपेन, मी तर ॲड करतो प्रोपेन, टू मिथॉक्झी टू मिथाईल प्रोपेन, हे त्याचं IUPAC नेम राहील।
तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, पुढचं 8 नंबरचं एक्झाम्पल, याच्यामध्ये जर बघितलं तर काय दिसतं आहे, एका साईडला इथाईल ग्रुप आहे पण दुसऱ्या साईडला जर बघितलं तर प्रोपाईल ग्रुप आहे आणि प्लस त्याच्यामध्ये एक क्लोरीन ॲटम जो आहे तो क्लोरीन ॲटम त्याला अटॅच आहे. आता या केसमध्ये जर बघितलं तर नोमेनक्लेचर डिफाईन करताना आपल्याला नोमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये सुद्धा आणि ॲज वेल ॲज आय यू पी एस सी नोमेनक्लेचर सिस्टीममध्ये सुद्धा डिफाईन करायचं आहे. आता नंबरिंग करताना हा तुमचा पॅरेंट राहणार, मी याला नंबरिंग करतो फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड कार्बन ॲटम आणि थर्ड कार्बन ॲटम. इकडं जर बघितलं तर अल्काईल ग्रुप अगोदर कोणता आहे तो आयडेंटिफाय करायचा, 3-chloroprofiol या साईडला आहे बरोबर, फर्स्ट सेकंड आणि थर्ड, थर्ड कार्बन ॲटमला हा क्लोरीन ॲटम अटॅच आहे म्हणून त्या ठिकाणी त्याचा ग्रुप जो आहे तो ग्रुप कोणता राहील ऑक्सिजन ॲटमच्या ह्या साईडला 3-chloroprofiol आणि इकडं तुमचा कोणता ग्रुप आहे इथाईल ग्रुप. देन नॉमेनक्लेचर त्याचं कसं येईल बघा, पहिल्यांदा अगोदर त्या ठिकाणी काय येणार, 3 अल्फाबेटिकली सी पहिल्यांदा येतोय, ठीक आहे, 3-chloroprofiol. इथला पी कन्सिडर करायचं नाही, सबस्टिट्यूंट जो आहे त्यामधला सीज कन्सिडर करायचं. कॉमन नेमिंगमध्ये आपण पहिला जो लेटर जो आहे त्या अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये कन्सिडर करतो, 3-chloroprofiol देन इथाईल, इथाईल इथर, इट इज अ काय राहील कॉमन नेम. आय यू बी सिस्टीममध्ये सबस्टिट्यूंट लगेच लक्षात येतो आहे सबस्टिट्यूंट कोणता आहे, तर हा सबस्टिट्यूंट आहे. सबस्टिट्यूंट अगोदर कोणता राईट करतो आपण, तर हॅलो सबस्टिट्यूंट सुरुवातीला अगोदर आपण त्या ठिकाणी राईट करतो. हॅलो सबस्टिट्यूंट कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, थर्ड कार्बन ॲटमला, म्हणजेच 3-chloro, 3-chloro देन डॅश 1-ethoxy देन पॅरेंट कोण आहे प्रोपेन. बघा लक्षात येते का, 3-chloro, 1-ethoxy, propane, थर्ड कार्बन ॲटमला क्लोरीन आहे. अगोदर सुरुवातीला आपण हॅलो सबस्टिट्यूंट लिहितो नेहमी लक्षात ठेवा, नंतर त्या ठिकाणी अल्कॉक्झी किंवा अल्काइल ग्रुप असतील ते आपण राईट करतो, 3-chloro, 1-ethoxy, propane. नेक्स्ट एक्झाम्पल, आता यामध्ये जर बघितलं तर सायक्लिक सिस्टीम आहे, तर सायक्लिक सिस्टीममध्ये आपल्याला नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे. सायक्लिक सिस्टीममध्ये काय दिसतं आहे, तर इकडं त्या ठिकाणी तुमचा हा फंक्शनल ग्रुप आहे, ठीक आहे, आणि या साईडला त्या ठिकाणी इथाईल ग्रुप कनेक्ट आहे. आता कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये याला काही नॉमेनक्लेचर डिफाईन करता येणार नाही, पण आय यू पी एस एन सिस्टीमप्रमाणे नॉमेनक्लेचरच्या रूलप्रमाणे याला आपण नॉमेनक्लेचर डिफाईन करू शकतो. आता यामध्ये जर बघितलं तर अगोदर सुरुवातीला काय करायचं आहे, इथॉक्झी सबस्टिट्यूंट राईट करायचं आणि इथॉक्झी ग्रुपला त्या ठिकाणी प्रायोरिटी काय जाणार तुमची, या ठिकाणी फंक्शनल ग्रुपला प्रायोरिटी फर्स्ट जाणार, सेकंड आणि थर्ड देन राईट करायचं, सिम्पल राईट नॉमेनक्लेचर करायचं आहे. इथॉक्झी किंवा 1-ethoxy म्हणलं तरी चालते, 1-ethoxy देन डॅश 3-methyl पुढे द पॅरेंट कोण आहे बघा, 6 कार्बन ॲटमची सायक्लिक सिस्टीम आहे, म्हणजेच काय येणार सायक्लोहेक्झेन. लक्षात आलं, 1-ethoxy, 3-methyl, cyclohexane, इट इज अ आय यू पी एस सी नेम राहील. देन नेक्स्ट बघा पुढची सिस्टीम, आता या पुढच्या सिस्टीममध्ये जर बघितलं तर हे आपण बघितलेलं आहे 11वीमध्ये बघितलं आहे, त्याचबरोबर 12वीमध्ये सुद्धा इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण त्या ठिकाणी नॉमेनक्लेचर बघितलं होतं. याचं महत्त्वाची सिस्टीम आहे, याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. हे जे स्ट्रक्चर जे आहे या स्ट्रक्चरला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, अगोदर सिम्पल बघूया, या साईडला कोणता ग्रुप आहे मिथाईल ग्रुप आणि या साईडला कोणता ग्रुप आहे तर फिनाईल ग्रुप. कॉमन नेम सिस्टीममध्ये त्या ठिकाणी त्याचं कॉमन नेम काय सांगा, पहिल्यांदा अगोदर कोण येईल तर मिथाईल ग्रुप येईल, नंतर कोणता येणार फिनाईल येणार, मिथाईल फिनाईल आणि इथर. आणि दुसरं महत्त्वाचं नाव कॉमन नेम आणि आय यू पी एस सी नेम त्याचं सेमच राहतो, काय म्हणतो आपण त्याला ॲनी सोल. लक्षात आलं का बघा, ॲनी सोल आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे, ॲनी सोल, ॲनी सोलच्या वरती क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले जातात, ठीक आहे. मिथाईल फिनाईल इथर किंवा ॲनी सोल हे त्याचं काय राहील आय यू पी एस सी ॲज वेल ॲज त्याचं कॉमन नेम हे सेम राहतं, ॲनी सोल, ठीक आहे. मिथाईल फिनाईल इथर हे फक्त कॉमन नेमिंग सिस्टीममध्येच वापरलं जातं. आता त्याचं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर आय यू पी एस सी नेम जे रूलप्रमाणे डिफाईन करायचं आहे. सबस्टिट्यूंट आपल्याला माहीत आहे कोणता आहे, तर मिथॉक्झी हा सबस्टिट्यूंट आहे, पण कशाला कनेक्ट आहे तो, तर बेंझिन रिंगला, म्हणजेच नॉमेनक्लेचर काय आहे त्याचं, मिथॉक्झी बेंझिन
मिथॉक्सी बेन्झीन हे त्याचं काय आहे तर आयुपीएसी नेम मिथॉक्सी बेन्झीन. नेक्स्ट बघा पुढचं स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजन ॲटम आहे. या ऑक्सिजन ॲटमला दोन्ही साईडला त्या ठिकाणी फिनिल रिंग कनेक्ट आहेत. मग डाय फिनाईल इथर हे त्याचं काय राहील कॉमन नेम. ठीक आहे. आणि आय यू पी एस सी सिस्टीममध्ये एक जे आहे एक त्या ठिकाणी सबस्टिट्युएंट राहणार आणि एक जे आहे तो एक त्या ठिकाणी काय राहणार तर पॅरेंट राहणार. मग त्या ठिकाणी हा जो ग्रुप जो आहे फिनिलचा त्या ठिकाणी काय होईल फिनॉक्झी होईल. बरोबर. फिनॉक्झी बेन्झीन हे त्याचं आय यू पी एस सी नेम असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढचं एक्झाम्पल 12 नंबरचं. इथर दोन फंक्शनल ग्रुप आहेत. आता अशा केसमध्ये त्या ठिकाणी नॉमेनक्लेचर आपल्याला डिफाईन करायचं आहे. कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये त्याचा नॉमेनक्लेचर डिक्टेट करता येणार नाही पण आय यू पी एस सीमध्ये त्या ठिकाणी डिक्टेट करता येईल. नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी नॉमेनक्लेचरच्या रूलप्रमाणे पॅरेंट कोण राहील बघा. फर्स्ट आणि सेकंड कार्बन ॲटम हा पॅरेंट झाला. इथे ना पॅरेंट राहील. हा एक सबस्टिट्युएंट या साईडला आणि हा दुसरा सबस्टिट्युएंट या साईडला आहे. देन नॉमेनक्लेचर बघा 1, 2, 1, 2 देन किती वेळा आहे तो 2 वेळा म्हणजेच काय येणार 1, 2 डाय कुठला आहे ग्रुप तर मिथॉक्झी आणि पॅरेंट कोण आहे तर इथेन डाय मिथॉक्झी इथेन. ठीक आहे. 1, 2 डाय मिथॉक्झी इथेन. नेक्स्ट शेवटचा एक्झाम्पल. आता या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे. इतरच फंक्शनल ग्रुप आहे या केसमध्ये पण नंबरिंग करताना इथं जरा थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. रूलप्रमाणे जायचं. रूल्स काय सांगतो ज्या ठिकाणी तुमचे जास्त सबस्टिट्युएंट अटॅच असतात त्याला आपण त्या ठिकाणी नंबरिंगमध्ये प्रायोरिटी काय आली पाहिजे तर कमीत कमी प्रायोरिटी आली पाहिजे. ज्या ठिकाणी जास्त सबस्टिट्युएंट अटॅच आहेत त्या सबस्टिट्युएंटच्या पोझिशनला कमीत कमी पॉसिबल नंबर आला पाहिजे. त्या साईडने काय करतो आपण चेन जे ती चेन सिलेक्ट करतो. मग इथं जर बघितलं सबस्टिट्युएंट किती आहेत या कार्बन ॲटमला अटॅच तर 2 आहे. मग याला नंबर किती करावा लागेल फर्स्ट नंबर द्यावा लागेल आणि याला सेकंड नंबर द्यावा लागेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नॉमेनक्लेचर जे तो नॉमेनक्लेचर डिफाईन करायचा. हा मिथॉक्झी आहे आणि हे मिथायल आहे. मग सुरुवातीला अगोदर त्या ठिकाणी काय लावावं लागेल मिथॉक्झी टू मिथॉक्झी देन 1, 1 डाय मिथाईल. आता राहिलं काय तर तुमचं पॅरेंट. यामध्ये पॅरेंट जो आहे तो पॅरेंट कोण राहील. 4 कार्बन ॲटम सायक्लिक सिस्टीममध्ये आहेत म्हणजेच सायक्लो ब्युटेन 2-methoxy-1-1 डाय मिथाईल सायक्लो ब्युटेन ब्युटेन. ठीक आहे. किंवा इथं मी राईट करतो सायक्लो ब्युटेन. या ठिकाणी आपण हे इथर जे आहे त्या इथरच्या मॉलिक्युल्सचं नॉमेनक्लेचर जे आहे ते